पुण्यातील भाजपच्या कार्यकारिणी बैठकीच्या समारोप कार्यक्रमात केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींनी काँग्रेसवर सडकून टीका केली. एक वेळ विहिरीत जीव देईन पण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही असं गडकरी म्हणाले. शिवाय मंत्र्यांचे पीए म्हणजे चहापेक्षा किटली गरम असं म्हणत गडकरींनी मिश्किल टोला हाणला. पाहूयात नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी. हे मंत्रीपद वगैरे फालतू आहे, याच्यात फार गुंतू नका. हे तुम्हाला जसे आहेत ना, हे पोलीसवाले आता माझ्याकडे 25 जण आहेत, रस्ते बंद करतात. मी म्हटलं कशा करता, मला काही धोका नाही. जसं तुमचं मंत्रीपद जाईल, हे सगळे कमांडो फमांडो लाईनीने 5 मिनिटाच्या आत घरी निघून जातील, कोणी तुमच्यावर येणार नाही. आणि मंत्रीपद फक्त 5 वर्षाकरता आहे. हे सगळं जे दृश्य जे आहे ना, हे टेम्पररी आहे. ह्या सलाम, या सॅल्यूट, अर्धे लोक त्याच्यातच आहेत. मी विधिमंडळात होतो, नाव नाही सांगत तुम्हाला. एक आमचे मंत्री सतत त्यांनी तक्रार करते की रेस्ट हाऊसच्या चादरी चांगल्या नाहीत. नाव नाही सांगत. मी एक दिवस म्हटलं कशा करता चादरीचा विचार करता, नाही तर आपली नवीन चादर घ्या. मी जेव्हा युनिव्हर्सिटीत स्टुडंट फील्डला याला उभो होतो, विद्यार्थी संघाच्या अध्यक्षाला, तर UR ठेवले MLA हॉस्टेलमध्ये. आता ते UR बरोबर टावेल नव्हते, तर त्या चादरीनेच अंग पुसलं. आणि काही UR चादरी घालून घेऊन घेऊन गेले. त्याचे पैसे भरावे लागले MLA हॉस्टेलला, कारण त्यांनी चादरीत नेल्या. आता या चादरीत काय ठेवलाय, या गाडीत काय ठेवलाय? ही गाडी तर सरकारी बिलकुल बेकार, मी वापरतच नाही. माझा ऍक्सिडेंट झाला तेव्हापासून मी ठरवलं मी सरकारी गाडीतच नाही बसणार. माझा पाय तुटला, माझा परिवार संकटात गेला, कारण तिथ्या सुरक्षितच्या तेवढ्या सोयी नाहीत. ही गाडी टेम्पररी, हा पीए पीए चहापेक्षा किटल्या गरम. मी महाराष्ट्रातलं सांगत नाही आहे बर. एखादी टोपी जर योगायोगाने फिट बसली असेल तर त्याला योगायोग समजा. म्हणजे मी काहीच म्हणत नाही, तोच सांगतो. साहेब येणार आहे. एकदा मी गेलो नांदेडला, तर माझी गाडी पहिल्या प्लॅटफॉर्मवर आली. तर मी विचार केला हे कसं झालं, तर माझ्या पीएने स्टेशन मास्टरला फोन केला, गडकरी साहेब आ रहे हैं, उनके पैर में तकलीफ है, पहले प्लॅटफॉर्म पर गाडी लगाव. अरे मी म्हटलं तू कशाला सांग. हे जेवढे लोक जे पोलीस अडवतात ना ट्रॅफिक, मी खाली मान घालतो की माझा चेहरा बघू नये म्हणून. ते जे स्कूटरवाले असे बघत असतात, हा कोण माणूस आहे ज्याने रस्ता थांबवला. ऐसा आहे का नितीन गडकरी आया, हमारा समय खराब कर रहा है, अशा नजरेने बघत असतात. काही लोकांना याच्याचा आनंद येतो, सायरन वाजतो ना, हे मोठे खुश होतात. वाजव सायरन वाजव म्हणतात अजून. हे सगळे उपकरण टेम्पररी आहेत, यात काय ठेवलेलं नाही आहे, याच्यात बिलकुल गुंतू नका. तुम्ही जे शाश्वत संघटनेचं काम जमिनीवर कराल, तुमची नम्रता, शालीनता, सहजता, सज्जनता, सर्वसमावेशकता, तुमचा अप्रोच महत्वाचा आहे. आणि मग येणाऱ्या काळामध्ये हे सगळं करत असताना नेमकं हार्ट ऑफ द सब्जेक्ट समजून घ्या, आणि तो जर तुम्ही समजला तर आनंदच आनंद आहे. लोक अनेक आनंदी आहे याचं कारण त्यांना काही मिळालंच नाही म्हणून आनंद आहे. या मी नेहमी म्हटलं की आमच्या पक्षात दुखी लोक कोण आहे, ज्यांना आजपर्यंत आयुष्यात नगरसेवकाचं तिकीट मिळालं नाही, MLAचं मिळालं नाही, मंत्रीपद, ते दुखी नाही आहे. जे नगरसेवक बनले ते याकरता दुखी आहे की त्यांना आमदारकीचं तिकीट मिळालं नाही. जे आमदार बनले ते याकरता दुखी आहे की त्यांना मंत्री नाही बनवलं. जे मंत्री बनले ते याकरता दुखी आहे की त्यांना चांगलं खातं नाही मिळालं. आणि ज्यांना खातं मिळालं नाही त्यांना वाटतं का पुढे मागे मुख्यमंत्र्याची संधी आहे का मला, मीच आहो. आणि सुख आणि दुःख मान्यावर आहे. जनतेच्या नजरेमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, जयप्रकाश नारायण, श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाल उपाध्याय हे कुठे होते, कोणत्या लालदिव्याच्या गाड्या भेटल्या यांना. आज आपण त्या सगळ्यांची आठवण समाजात ठेवतो, याचं कारण आपला इतिहास, संस्कृती आणि विरासत हे सांगते. आपण तेवढे मोठे नाही आहोत.